नमस्कार. आज वैशाख कृष्ण त्रयोदशी शके 1935 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाण्याच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत शूटिंग रेंज आणि रॉक क्लाइम्बिंग वॉलची सुविधा. ठाण्यातील अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं दिल्या सदनिका. आणि ठाण्यातील हवामानाची सद्य परिस्थिती आता मोबाईलवर उपलब्ध. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाण्यातील पीपल्स एज्युकेशन सोसायटीनं इनडोअर शूटिंग रेंज आणि रॉक क्लाइम्बिंग वॉल उपलब्ध करून दिली आहे. आज या सुविधांचा ठाण्याचे खासदार संजीव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ झाला. पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही ठाणे शहरातील प्रथितयश शैक्षणिक संस्था असून गेली 75 वर्ष शैक्षणिक विकासाबरोबर इतर वेगवेगळे अभिनव उपक्रम राबवत असते. मेजर सुभाष गावंड यांच्या प्रेरणेनं ही इनडोअर शूटिंग रेंज सुरू करण्यात आली आहे. रायफल शूटिंगमध्ये भारताला ऑलिम्पिकमध्ये पदकं मिळाली होती. या खेळाचा क्रीडा साहित्यासह तंत्रशुद्ध प्रशिक्षित मार्गदर्शनासह प्रशिक्षण मिळावं या दृष्टीनं ही मेजर सुभाष गावंड रायफल आणि पिस्तूल शूटिंग रेंज सुरू करण्यात आली आहे. मेजर सुभाष गावंड आपल्या वयाची 75 साजरी करत असून त्यांनी दिलेल्या 1 लाखांच्या देणगीतून ही शूटिंग रेंज उभारण्यात आली आहे. याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शूटिंग बद्दल ज्ञान असो अथवा नसो कोणालाही याचं प्रशिक्षण घेता येणार आहे. साहसी खेळांमध्ये मुलांनी प्रगती करावी या दृष्टीनं ठाण्यात एकमेव असलेली तानाजी मालुसरे रॉक क्लाइम्बिंग वॉल संस्थेनं ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ठाणेकरांना आता या दोन्ही खर्चिक खेळांचं प्रशिक्षण उपलब्ध झालं आहे. या संस्थेतर्फे लवकरच नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि इंडियन मिलिटरी अकॅडमी यांच्या तयारी आणि मार्गदर्शनासाठी सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल परमवीर चक्र मिलिटरी अकॅडमी सुरू केली जाणार आहे. ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट असलेल्या तिरंदाजीचं अद्ययावत प्रशिक्षण येत्या 15 ऑगस्ट पासून सुरू केलं जाणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. ठाणे महापालिका क्षेत्रात असलेल्या 61 अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना वर्तकनगरमधील मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या सदनिकांमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे. अतिधोकादायक इमारतीतून राहणाऱ्या रहिवाशांना पर्यायी जागा द्यावी यासाठी ठाण्यातील सर्व पक्षीय आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. काल आमदार एकनाथ शिंदे, महापौर हरिश्चंद्र पाटील आणि प्रभारी आयुक्त श्यामसुंदर पाटील यांनी या सदनिकांची पाहणी केली. या पाहणीनंतर या सदनिका लवकरात लवकर महापालिकेने ताब्यात घेण्याचे आदेश दिले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीनं वर्तकनगर इथे उभारलेल्या या इमारतींमध्ये एकूण 1438 सदनिका आहेत. या व्यतिरिक्त दुकानांचे 40 गाळे, 2 बालवाड्या, 2 सभागृह या ठिकाणी बांधण्यात आले आहेत. सौर ऊर्जा यंत्रणा, मलनिस्सारण यंत्रणा, आग प्रतिबंधक उपाययोजना अशा विविध सुविधाही या इमारतींमध्ये उपलब्ध आहेत. ठाण्यातील अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना आता या सदनिकांमध्ये हलवलं जाईल आणि मग अतिधोकादायक इमारतींवर कारवाई केली जाईल. अशा इमारतीतून राहणाऱ्या सुमारे 850 कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे. ठाण्यातील अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना संक्रमण शिबिराच्या रूपानं सुरक्षित सदनिका दिल्याबद्दल आमदार एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. शाश्वत मानवी मूल्यांवर आधारित सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक नीती निर्माण करणारे देशच आगामी शतकात आपला प्रभाव पाडू शकतील असं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विचारवंत संदीप वासलेकर यांनी ठाण्यात बोलताना केलं. जिज्ञासा ट्रस्ट आयोजित CD देशमुख आणि दिलीप महाजन स्मृती व्याख्यानमालेत बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केलं. शाश्वत मूल्यांना कोणत्याही धर्माचा, जातीचा अथवा पंथाचा आधार नसून हे खऱ्या अर्थी मानवी जीवनाचा आधार असल्याचं त्यांनी सांगितलं. चीनी तत्वज्ञानाचा जगावर प्रभाव पडावा म्हणून 500 अब्ज डॉलर खर्चून चीन जगभर त्यांच्या तत्वज्ञानाची केंद्र उभारणार आहे. जगातील पहिल्या 5 क्रमांकाची विद्यापीठं चीनची असावीत म्हणून चीन हे करत आहे. संपूर्ण जगाला लहान मोठ्या गोष्टीत अडकवून जगाचं लक्ष दुसरीकडे वळवण्याची व्यूहरचना चीन आखत असल्याचं वासलेकर यांनी सांगितलं. अमेरिका ही जगावर बौद्धिक नेतृत्व करण्यासाठी सर्व श्रमपणाला लावत आहे.
अशा वातावरणात भारताला केवळ प्रतिक्रियावादी होऊन चालणार नसून आगामी वर्षाचं नियोजन करून काम करावं लागणार असल्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. जगाचा आगामी नकाशा हा पाण्यामुळे बदलणार असून पाण्यासाठी आज संघर्ष करणारे देश उद्या पाण्यासाठी युद्धही करतील किंवा एकत्रही येतील असं त्यांनी सांगितलं. जर प्रबळ राजकीय आणि सामाजिक इच्छाशक्ती असेल तर वर्षभरामध्ये प्रगती साधता येते असंही संदीप वासलेकर यांनी सांगितलं. बंदुकीच्या धाकावर 50 लाखांची लूट होण्याच्या कथित प्रकाराचा ठाणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 10 तासात छडा लावला असून या प्रकरणी 4 जणांना अटक केली आहे. ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे यांनी आज एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंगळवारी दुपारच्या सुमारास मनोर इथे 50 लाखांची रोकड लुटण्याचा प्रकार घडला होता. भर दिवसा झालेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली होती. पोलीसही अडचणीत आले होते. अंधेरी इथे असलेल्या बॉम्बे रेयॉन फॅशन कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ही रक्कम अंधेरीहून बोईसरला नेली जात होती. जेव्हा ही व्हॅन वाघोबा खिंड इथे आली त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ही व्हॅन थांबवत व्हॅनमधील व्यक्तींवर मिरची पावडर टाकून 50 लाखांची रोकड लुटून नेली होती. ठाण्यामध्ये ग्रामीण पोलीस दलात भरती सुरू असल्यामुळे वरिष्ठ अधिकारी या भरतीमध्ये अडकले होते, त्यामुळे या गुन्ह्याचा शोध घेणं एक आव्हान ठरलं होतं. 4 जण आले आणि पैसे लुटून नेले अशा कहाणीवर सुरुवातीला पोलिसांनी विश्वास ठेवला, मात्र नंतर पोलिसांना पैसे नेणाऱ्यांवरच संशय आला आणि पोलिसांनी आपल्या पद्धतीनं चौकशी केल्यानंतर खऱ्या प्रकाराचा उलगडा झाल्याचं कुंभार यांनी सांगितलं. पोलिसांनी व्हॅन चालक सुभाष मेरे, सुरक्षा रक्षक ओम प्रकाश राठोड आणि स्वप्नील पाटील तसंच जयकुमार जाधव यांना अटक केली आणि यातून या चोरीचा उलगडा झाला. या व्हॅन मधून 1 कोटी रुपये नेले जात होते. 2 बॅगांमध्ये ठेवलेले हे पैसे एकाच वेळी न नेता न आल्यानं 50 लाख रुपये गायब झाले होते. या प्रकारामागे सुभाष मेरेचं डोकं होतं. पोलीस या प्रकरणी दिनकर बरगा, शफिक पठाण, रामनाथ जाधव यांच्या शोधात आहेत. पोलिसांनी या प्रकरणी लुटीतील 45 लाख रुपये पुन्हा हस्तगत केले असून उर्वरित 5 लाख रुपये फरार असलेल्यांकडे असावेत असा अंदाज आहे. पालघर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघना बुरुंडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किशोर खैरनार यांनी अतिरिक्त पोलीस निरीक्षक रामकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास केला. या चौघांना लवकर श्रीमंत व्हायचं होतं, त्यामुळे त्यांनी ही रोकड लुटली. या लुटीतून छोटासा उद्योग सुरू करण्याचा त्यांचा मानस होता, मात्र चांगल्या घरातील असलेल्या या मंडळींचा प्रयत्न फसला आणि त्यांना गजाआड जावं लागलं असं कुंभार यांनी सांगितलं. बुरुंडे यांनी काही दिवसांपूर्वीच पालघर पोलीस ठाण्याची जबाबदारी स्वीकारली होती, त्यामुळे 50 लाखांची झालेली लूट हे आपल्या पुढील मोठं आव्हान होतं असं त्यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. ठाण्यातील अभयनय कट्टा संस्थेचे अध्यक्ष किरण नागती आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. आदित्य प्रतिष्ठान या संस्थेतर्फे विविध सामाजिक कर्तव्यदक्ष पोलीस मित्रांना संस्थेच्या सभासदांमार्फत योग्य ते सहकार्य वेळोवेळी केलं जातं. मग ते बॉम्बब्लास्टचं प्रात्यक्षिक असो किंवा समाज प्रबोधन करणारं पथनाट्य अथवा इतर सामाजिक उपक्रमात अभिनय कट्टा ही संस्था सदैव मदत करत असते. या सर्व योगदानाची पोचपावती म्हणून नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए पी मोरे यांच्या हस्ते अभिनय कट्ट्याचे अध्यक्ष किरण नागती आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. ठाणेकरांना हवामानाची ताजी स्थिती समजावी यासाठी एन्व्हायरोकॉन आणि वेबियन कंपनीनं एक मोबाईल ऍप्लिकेशन उपलब्ध केलं आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही सुविधा ठाणेकरांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. एन्व्हायरोकॉन ही कंपनी ठाण्यातील हवामानाची सद्यस्थिती संकेतस्थळावर देते, तर वेबियन कंपनी ही संगणक प्रणाली बनवण्याचं काम करते. या दोन्ही कंपन्यांनी एकत्र येऊन ठाणेकरांना हवामानाची ताजी सद्यस्थिती समजावी यासाठी एका मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. www.enviro.com.in या संकेतस्थळावर हे ऍप्लिकेशन विनामूल्य डाउनलोड करता येईल. सध्या ही सुविधा अँड्रॉइड फोन धारकांनाच मिळणार आहे, पण लवकरच फेसबुक आणि इतर सामाजिक संकेतस्थळावरही ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामध्ये सध्याचं तापमान, हवेतील आर्द्रता, पाऊस वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग, खाडीतील पाण्याची पातळी
अशी माहिती उपलब्ध होणार आहे. सध्या एन्व्हायरोकॉन संकेतस्थळावरून ही माहिती संदेश स्वरूपात दिली जाते, पण आता ती या सुविधेमुळे अगदी आपल्या हातात आली आहे. याबरोबरच आजच्या दिवशी गेल्या वर्षीचं तापमान आणि पाऊसही आपल्याला समजू शकणार आहे. दर 15 मिनिटाला ही माहिती सुधारित केली जात असल्यामुळे प्रत्येक वेळी ताजी माहिती उपलब्ध होणार आहे. एखाद्या वेळेस जोरात पाऊस झाल्यास नेमका किती पाऊस झाला हे बघून कळत नाही, पण या सुविधेमुळे मात्र आपल्याला ही माहिती त्वरित उपलब्ध होणार आहे. ठाण्याच्या खाडीची पातळी ही दर 15 मिनिटांनी सुधारित केली जाणार आहे. जास्त तापमानामुळे अथवा जास्त पावसामुळे कुणी घाबरून जाऊ नये या उद्देशानं ही सुविधा ठाणेकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याचं विनय निकम यांनी ठाणे वार्ताशी बोलताना सांगितलं.